वाळवा येथे जवळपास 350 पूरग्रस्त ग्रामपंचायत परिसर जिजामाता विद्यालय हुतात्मा साखर कारखाना परिसरामध्ये विस्थापित झालेले आहेत. या पूरग्रस्तांना जेवण खाण्याची सुविधा वाळवा ग्रामपंचायत व हुतात्मा संकुलाच्या वतीने करण्यात आली. हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी यांनी पूरग्रस्त राहत असलेल्या ठिकाणी जिजामाता विद्यालय व गावातील इतरत्र ठिकाणी जाऊन पूरग्रस्तांची आस्तेवाईकपणे चौकशी केली. त्यांना जेवण खाण्याची व्यवस्था केली आहे असे आवर्जून त्यांनी पूरग्रस्तांना सांगितले. पूरग्रस्तांना हुतात्मा शिक्षण उद्योग समूहाने आत्तापर्यंत अनेक वेळा मदत केली. 2005 व 2019 जेव्हा महापूर आला तेव्हा पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर राहण्याची व जेवणाची सुविधा त्याचप्रमाणे अन्य सुविधा देखील केलेली होती. हुतात्मा संकुलाने ती परंपरा पुढे चालू ठेवली. यावर्षीही हुतात्मा साखर कारखान्याच्या कॅन्टीनमधून पूरग्रस्तांना जेवण दिलं जातं. वाळवा ग्रामपंचायतीने सुद्धा गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांना दररोज जेवण चहा नाश्ता देण्याची सुविधा केली. या सर्व व्यवस्थेची पाहणी वैभव नायकवडी यांनी केली व पूरग्रस्तांना दिलासा दिलाय. यावेळी सरपंच डॉक्टर शुभांगी अशोक माळी, ग्रामपंचायत सदस्य आशाताई कदम व मान्यवर उपस्थित होते. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर.